अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण द्यावं असं त्यांनी काय केलं। केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून ते व्हीआयपी सुद्धा नसतील म्हणून कदाचित त्यांना निमंत्रण नसावं असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला। आम्हाला मंबाजी बंबाजी बोलाल तर तुम्हाला आबुराव बाबुराव बोलू अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरेंना टोला लगावलाय। मुंबई भाजपची आहे, फडणवीसांची आहे, मुंबई मोदींची आहे, मुंबई कुणा एकट्याची मक्तेदारी नाही असंही शेलारांनी म्हटलंय। संपूर्ण देश कठीण प्रसंगातून जातोय, देशाला वाचवलं नाही तर देशात हुकुमशाही येईल, स्वातंत्र्य टिकवण्यासाठी आमची लढाई आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलंय। कुर्ल्यात उद्धव ठाकरे जैन धर्मगुरूंच्या कार्यक्रमात बोलत होते आणि यावेळी त्यांनी जैन धर्मगुरु आचार्य श्री महाश्रवणजी यांचे आशीर्वाद घेतले। मावळ लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटच लढवणार असा निर्धार ठाकरे गटाच्या बैठकीत करण्यात आला। मावळ मतदारसंघाकडून अमृत नोनी आर्थोप्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला, इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस। शरद पवार गटाकडून कोणतीही मागणी अद्याप आली नाहीये अशी माहिती ठाकरे गटाचे उपनेते सचिन अहिर यांनी दिली। अनेक मजबूत कॅन्डिडेट आमच्याकडे येत आहेत। संभाजीनगरात ठाकरे गटातच गटबाजी समोर आली। लोकसभा निवडणूक कोण लढवणार यावरून अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात जुंपले। आपल्याला संभाजीनगर मधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा आहे असं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलंय, तर मीच खासदार भाव अशी जनतेची इच्छा आहे असं चंद्रकांत खैरे यांनी। हुकुमशाही बळकट होईल असा कोणताही निर्णय आंबेडकर घेणार नाहीत अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली, तर आंबेडकरांसोबत आघाडी व्हावी अशीच इच्छा असल्याचं मत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या कुटुंबियांची एसीबीकडून चौकशी होणार आहे। त्यांचे भाऊ, वहिनी आणि पुतण्याला रायगड एसीबीनं नोटीस बजावली। 27 डिसेंबरला अलिबाग इथल्या एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। जमीन खरेदी आणि हॉटेलमधील भागीदारीबाबत अधिक चौकशी होणार असल्याची माहिती मिळते। सोलापूर मोठं खेड आहे या वाक्यावरून भाजपच्या दोन आमदारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आहे। एका सभेत आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरला खेडं म्हटलं, मात्र यावर आमदार विजयकुमार देशमुख यांनी आक्षेप घेतला। त्यांनी भर सभेत आपली नाराजी बोलून दाखवली। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मालाड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांची एसआयटीतून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलंय। नागपूरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सभेत स्टेज तुटल्यामुळे मोठा गोंधळ उडाला। स्टेजच्या मागील लोखंडी फ्रेम तुटल्यानं मोठा गोंधळ झाला, मात्र या दुर्घटनेत कोणीही जखमी झालं नाही आहे।